सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. मित्रांसमवेत पोहायला जाणे पडले माघात. पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. शेवटची उडी मारून येतो म्हणाला आणि काळाने घातला घाला. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओमकार धर्मेंद्र लोहार वय 17 असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटी बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओमकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. तर लोहार कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता. ओमकार लोहार हा पाटण तालुक्यातील तारळी येथील बंधाऱ्यात दुपारी 4 सुमारास पोहायला गेला होता. शेवटची उडी मारून घरी जाऊया असे म्हणत त्याने बंधाऱ्यात उडी मारली. मात्र तो वर आला नाही हे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. मित्रांनी या घटनेची नातेवाईकांना कल्पना दिली. यावेळी ग्रामस्थांनी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी पाण्यात उडी मारीत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बंधाऱ्याच्या एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता. पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेट मध्ये अडकले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्लेट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर मोठ्या दोराच्या सहाय्याने प्लेटा काढल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेने परिसरात एकच शोक कळा पसरली. दिलेली माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.